आपण यांना पाहिलत का? तुम्ही हे गाणं ऐकलत का? सह्याद्रीच्या गडकोटातून सह्याद्रीच्या गडकोटातून सूरनवा घुमला, क्रांतीच्या मातीत आमुचा मंत्र नवा जन्मला. सुंदर सातारा, स्वच्छ हा सातारा, माझा सातारा, आमचा हा सातारा. गाण्याच्या ओळी वाजवत सातारा नगरपालिकेची घंटागाडी गल्ली बोळातून वार्डा वार्डातून फिरते खरी, पण अजिंक्यतारा, चार भिंती, कास परिसर, सातारकरांच्या फिरण्याच्या ठिकाणी कचऱ्याची रास का बरं दिसते? म्हणूनच आम्ही विचारतो, आपण यांना पाहिलत का? या मुलींची टोळी त्यांच्या साथीदारासह तुम्हाला दिसली असेल अजिंक्यताऱ्यावर, मंगळाईच्या मंदिर परिसरात, खिंडीतल्या गणपतीजवळ, चार भिंती किंवा साताऱ्यातल्या सार्वजनिक फिरण्याच्या ठिकाणी कचरा गोळा करताना. कचरा गोळा करायला पोती त्यांच्याजवळ असतीलच, प्लास्टिक, काचा, बाटल्या, न जाणव त्या काय काय गोळा करतील. परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे स्वतःच्या इच्छेनं, म्हणून तर त्या स्वतःच्या टोळीला स्वेच्छंदी म्हणतात, म्हणजेच स्वेच्छेनं स्वच्छता करणारी टीम. स्वयंस्फूर्ती हा आयुष्याला समृद्ध करणारा रंग तुम्ही पाहताय दिनमानच्या नजरेतून. परखड आहे पण खराय साताऱ्याच्या वळणवाटा, कडाकपाऱ्या, समृद्ध वारसा कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दाबला जातोय. स्वच्छंदी ग्रुपमधल्या प्रत्येकाभोवती मित्रमैत्रिणींचा गोतावळा आहे, मौज मज्जा आहे, शैक्षणिक प्रवास आहे, पण स्वच्छतेप्रती जागरूकता आणि निसर्ग जपण्याचं भान देखील आहे. हेच वेगळेपण स्वच्छंदी ग्रुपमधली क्षितिजा आत्मीयतेनं सांगते. तर आपण दुकानात वगैरे जातो आणि खायला वगैरे छान छान घेतो, चिप्स, कुरकुरे वगैरे, ते कशात असतं? ते असतं प्लास्टिकच्या बॅग्समध्ये, बॅगमध्ये पॅक्ड असतं. फिरायला जाताना पण कुरकुरे, चिप्स घेतो, ते पॅक्ड त्याच्यात असतं, ते मल्टीलेअर प्लास्टिक असतं. आपण खातो आणि ते तसंच टाकून देतो. आपण जसं जन्माला आल्यावर आपला मृत्यू होतं, तसं प्लास्टिक जन्माला तर आलं आहे, पण त्याचा मृत्यू होतच नाही, ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. ते असंच पडून राहतं, त्याच्यामुळे खूप प्रदूषण होतं. ते फक्त प्रदूषण म्हणून किंवा नेचरसाठी हार्मफुल आहे एवढंच त्याचं नाही आहे, ते इवन आपल्यासाठी हार्मफुल आहे, ह्युमन बिईंगसाठी हार्मफुल आहे. म्हणजे ते आपल्या फूड चेनमध्ये एंटर झालं आहे. हे जे आपण प्लास्टिक वगैरे टाकतो ते प्राणी खातात आणि प्राणी नंतर डिकम्पोज होतात आणि मग तिथंच आपण क्रॉप्स वगैरे कल्टिवेट करतो किंवा फार्मिंग करतो, तर मग हे ऑलरेडी आपल्या फूड सायकलमध्ये एंटर झाले. स्वच्छंदी ग्रुपमधल्या मुली अगदी चार चौघींसारख्या गॅझेटमध्ये रमणाऱ्या, दंगामस्ती करणाऱ्या, पण कचऱ्याच्या प्रश्नावर पोट तिडकीनं बोलणाऱ्या. आत्ता आमच्या स्वच्छंदीचा मी तुम्ही बघितलंच असेल, तर आत्ता जो आमचा कचरा आहे, जे प्लास्टिक आहे मूळतः, ते सात प्रकाराचं असतं. आणि जो सातवा जो प्रकार असतो, ज्याला आपण नॉन डिग्रेडेबल, म्हणजे ज्याचं काहीच होऊ शकत नाही, ज्याचं रिसायक्लिंगला पण आपण जाऊ शकत नाही, ते जे प्लास्टिक आहे त्याचा आम्ही इकोब्रिक्ससाठी वापर करतो. इकोब्रिक्स म्हणजे काय? आता इकोब्रिक्स म्हणजे अशी कल्पना आहे की एक आपली प्लास्टिकची बॉटल असते, त्यामध्ये जो आपला कचरा असतो प्लास्टिकचा, जो सुका आणि म्हणजे साफ, तो त्याचं बारीक करायचं आणि ते इकोब्रिक्स भरायचे, म्हणजे त्या बाटलीमध्ये भरायचं. आणि ती बाटली एवढी भरायची की जी अशी दाबली नाही जाणार, एवढी इथपर्यंत भरायची. आणि ती आपली जी इकोब्रिक असेल, ती आपली आपली जी वीट असते त्याला रिप्लेस होऊ शकते आणि त्याचा इतर कन्स्ट्रक्शनमध्येही यूज केला जातो. आता आपण बघतो की खूप प्लास्टिक जातं आणि मग त्या इकोब्रिक्समध्ये आपण ते एकदम असं गोळा करून ते प्लास्टिक होऊ शकतं राहतं आणि ते खूप वर्ष ते टिकतंसुद्धा. लोक इथे फिरायला येतात, कचरा वगैरे खूप टाकतात, तर एवढंच त्यांनी करायचं की जो कचरा ते घेऊन आले ते त्यांनी परत आहे त्या अवस्थेत घेऊन जावं. ते इथे टाकतात आणि गाई म्हशींना तो कचरा खावा लागतो. आपण घरी जे कागद वगैरे आणतो किंवा आपला जो घरचा कचरा असतो तो आपण घरात टाकतो का किंवा इतरत्र टाकतो का, तो आपण व्यवस्थित डंप करतो. तर लोकांनी इथे फिरायला येणाऱ्या ठिकाणी पण सार्वजनिक ठिकाणी असा कचरा टाकू नये. आता गेले एक वर्ष झालं आमचा स्वच्छंदीचा ग्रुप काम करतो आहे, तर आम्ही साताऱ्यातले वेगवेगळी ठिकाणं ठिकाणी जाऊन कचरा गोळा करतो. तर आम्ही कचरा गोळा करताना वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये कचरा गोळा करतो, म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स वेगळ्या, काचेच्या बाटल्या वेगळ्या, किंवा ज्या गोष्टी रिसायकल होत आहेत त्या वेगवेगळ्या गोळा करतो.
स्वच्छता माझी जबाबदारी हे भान प्रत्येकानं राखलं तर कचऱ्याची समस्या भेडसावणार नाही. स्वच्छता आणि आरोग्यासाठी होणारा लाखोंचा खर्च नक्कीच थांबेल. बोलण्या इतकं हे नक्कीच सोपं नाही, पण प्रत्येकानं किमान मी घाण करणार नाही, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करेन, वाटेल तिथं कचरा टाकणार नाही, सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच नाही, हा मंत्र जरी जपला तर हेही नसे थोडके. स्वच्छतेसाठी काम करणारा स्वच्छंदीसारखा ग्रुप तयार होण्याची वेळच येऊ नये, हेच आपलं खरं यश असेल. आयुष्याच्या नऊ रंगातील स्वयंस्फूर्तीचा हा रंग तमाम सातारकरांचं जीवन समृद्ध करो. स्वच्छता राखणारे जबाबदार सातारकर ही नवी ओळख दुनियेला दाखवण्यासाठी दिनमान आतुर आहे.